जालना शहरातील शीतल विहार कॉलनीमध्ये 6 ऑगस्ट रोजी बिबट्या आढळल्याची घटना घडली आहे. कॉलनीतील CCTV कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला आहे, त्यामुळे वन विभागाचे अधिकारी सतर्क झाले असून जालना शहरामध्ये बिबट्या आढळलेल्या भागाची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले असून त्याचबरोबर एक बकरी जखमी अवस्थेमध्ये शीर आणि धड वेगळं असलेल्या अवस्थेत आढळून आली आहे, त्यामुळे हा प्राणी बिबट्याच असण्याची शक्यता अधिक असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलंय. पायांचे ठसे तपासण्यात येणार असून यानंतर याबाबतची अधिकृत माहिती देण्यात येणार आहे. मात्र CCTV फुटेजमध्ये दिसत असलेला प्राणी बिबट्याच असल्याची खात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर जालना शहरापाशी असलेल्या वन परिक्षेत्रात हिंस्र प्राण्याने हरणाची शिकार केल्याची देखील पुष्टी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय. दिनांक 30/7/2024 रोजी जंगलामध्येच एक दत्त हरण आढळून आलेलं आहे आम्हाला, आणि ते ज्यावेळेस आम्ही PM वगैरे केलं तर डॉक्टरचं असं मान्य आहे की एक हिंस्र प्राण्यांनी त्या हरणांना मारलेलं आहे. शक्यता होती त्या दिवसामध्ये, आम्हाला जाणीव होती की त्या बिबटनंच केलेलं असेल, तर त्यावेळेसपासून आम्ही त्याच्या मागावर होतो. प्रथम पाहिलं असता त्यांच्या CCTV तो बिबटच आहे असं दिसत आहे, त्याविषयी आम्ही तपास करत आहेत. तपास झाल्यानंतर आपल्याला सांगू. आम्ही सध्या तर आम्ही जिथे पाहिलेलं आहे तिथं बिबट पगमार्क वगैरे काही दिसलेलं नाही आहे, आणि ज्या ठिकाणी ज्यांचा व्हिडिओ आहे, ज्या घरापासला व्हिडिओ आहे, त्याच्या आजूबाजूची पाहणी केली आहे. नागरिकांनी एकटं दुकटं फिरू नये, रात्री अपरात्री फिरू नये. प्राथमिक एका CCTV फुटेजमध्ये दिसतं, त्याच्यावरच तपास चालू आहे. ज्यावेळेस आम्ही कन्फर्म इन्फॉर्मेशन मिळेल त्यावेळेस आपलं सांगू. जालना शहरातील शीतल विहार भागामध्ये बिबट्या स्पॉट झाल्याने नागरिकांमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलंय. वन विभागाने मात्र नागरिकांनी घाबरून न जाता रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे व एकटे फिरणे टाळावे असं आवाहन नागरिकांना केलंय. जालना शहरालगत असलेल्या वन परिक्षेत्राचं गेट बंद करण्यात आलंय. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय. नारायण काळे, News 18 लोकल, जालना.